आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी काल संसदेत पार पडला. त्यावेळी महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी 34 खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. 3 खासदारांनी संस्कृत भाषेतून खासदारकीची शपथ घेतली. विशेष म्हणजे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि अमरावतीचे खासदार नवनीत कौर राणा यांनी अमराठी भाषिक असूनही मराठीतून शपथ घेतली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हिंदी, तर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना इंग्रजी भाषेतून शपथ घेण्याचा मोह आवरला नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आय उदयनराजे प्रताप सिंग राजे भोसले, हॅव्हिंग बीन इलेक्टेड अ मेंबर of the house of the people, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which आमच्यासाठी राम मंदिर हा राजकारणाचा विषय नसून अस्मितेचा विषय आहे. कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राम मंदिराच्या बाजूने आहे. या मंदिराच्या दिशेने सरकारने आता एक पाऊल पुढे ठाकले पाहिजे अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने पुन्हा एकदा सरकारला राम मंदिराची आठवण करून दिली. लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेला विजय हा प्रभू श्री रामचंद्रामुळे असल्याचा अग्रलेखात म्हटलं आहे. रामाच्या कृपेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला भव्य यश लोकसभा निवडणुकीत मिळाले. हे यश फक्त अभूतपूर्वच नाही तर विरोधकांना भुईसपाट करणारे आहे. ज्यांनी राम मंदिरास विरोध केला ते नष्ट झाले. जनतेला लोकसभा निवडणुकीत निकाल दिला आहे अशा शब्दात अग्रलेखातून शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यानंतर आता आघाडीचे काही नेते सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते अशी ओळख असलेले रामराजे नाईक निंबाळकर हे देखील राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं समोर आलंय. साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षाने टोक गाठल्याचं दिसत आहे. दोन्ही राजांनी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दात टीका केली आहे. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच आगामी काळात रामराजे शिवसेनेचे शिवबंधन बांधण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मिरज शासकीय रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला नवजात अर्भकासह जमिनीवर झोपावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोनाली गाडे असं या प्रसूती झालेल्या महिलेचं नाव असून सोनाली प्रसूतीसाठी मिरजेमधील शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. सोमवारी रात्री तिची यानंतर तिला रुग्णालयात बेड उपलब्ध होऊ न शकल्याने जमिनीवर आपल्या नवजात अर्भकासह झोपावे लागले. त्यामुळे हा संतापजनक प्रकार सोनालीच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलाय. रुग्णालय प्रशासनाकडून महिला रुग्णांची संख्या अधिक असल्याने बेड उपलब्ध होऊ शकलेल्या नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले. रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे, मात्र प्रसूती महिलांसाठीचे राखीव असणारे बेड आणि जागा यांचीही उपलब्धता कमी पडत असल्याने हा प्रकार घडलाय. रुग्णालयात अधिक बेड वाढवून देण्याची मागणी शासन दरबारी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजूर झाल्यास रुग्णांना अधिक सुविधा देणे शक्य होणार आहे अशी माहिती रुग्णालय अधीक्षक डॉक्टर धुमाळ यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एका हाती सत्ता मिळाली आहे, पण हे बहुमत ईव्हीएम मध्ये घोळ करून मिळाले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला होता. यामुळे ईव्हीएम मशीनवर बंदी आणावी आणि येणारी विधानसभेची मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी 22 जागेच्या मतमोजणीचा हिशोब बसत नसल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे भरीप बहुजन आणि वंचित आघाडीतर्फे मुंबईसह औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगांवर जोरदार आरोप लावले. तर या देशाची ईव्हीएम बंद झाली पाहिजे आणि बॅलेट पेपरनी या ठिकाणी याच्यानंतर मतदान झालं पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे
आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोठ्या संख्येने आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी भारी बहुजन महासंघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सगळे ताकदीने या ठिकाणी आलेले आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही घंटानाद आंदोलन आणि धरणे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांवर करत आहे. आमची प्रामुख्याने मागणी आहे की या देशामध्ये बॅलेट पेपरनी मतदान झालं पाहिजे. ईव्हीएम द्वारे मतदान न घेता भविष्यात बॅलेट पेपरने मतदान घेण्याची मागणी देखील त्यांनी केली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई. उल्हासनगर येथे भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर एका तरुणाची 3 जणांनी मिळून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 2 मधील अवतमन चौकात घडली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी त्रिकुटावर हत्येचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असून त्या दिशेने मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने आरोपीचे शोध कार्य सुरू केले. याशिवाय ज्या ठिकाणी भरदिवसा हत्येची घटना घडली त्या ठिकाणावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला. मेरे भाई को सुधीर के लोग मिल के मारे सब और जान से खत्म कर दिए. तो मेरी वाइफ है और मेरे उसकी वाइफ है जो संतुलन खो बैठे है. कुछ दिमाग काम नहीं कर रहा है उनका. वजह क्या है? वजह मेरे ऊपर जानलेवा हमला और वजह इनका जो पहले का रंजिश था क्या था कुछ मालूम नहीं, लेकिन हमारे ऊपर ज्यादा खार खार के रखे थे उन लोग ने. पहले का कंप्लेंट सब वगैरह था मेरे पास, सब है. मैं 7-8 बार कंप्लेंट भी कर चुका हूँ तो भी पुलिस ने कोई कार्रवाई नहीं किया. और उसके बावजूद भी मैं एक कंप्लेंट अभी 4 दिन पहले हुआ था उसमें भी कुछ कार्रवाई नहीं हुआ. आज मेरे भाई की जान चली गई. मैं बोलता था उनको पकड़ो लेकिन नहीं पकड़ते थे. कैसे देखा नहीं उधर जो चौक पे हुआ था वहाँ सीसी फुटेज होगा वहाँ पे उन सब मालूम पड़ जाएगा. नहीं किसी हथियार वगैरह से? हाँ हथियार से, चाकू से ही हथियार से धड़ाधड़ वार हुआ है. राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेलं मंत्रीपद घटनाविरुद्ध असल्याचं म्हणत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीश आळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद का दिलं याचं उत्तर सरकारने द्यावं असं या याचिकेत म्हटलंय. दरम्यान यामुळे राजकीय भ्रष्टाचार गोकाळेल असं देखील सतीश आळेकर यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटलंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सभागृहात राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलेल्या मंत्रीपदाबाबत सवाल केलाय. मुख्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली जाते. त्यानंतर आता सतीश आळेकर यांनी सरकारच्या या निर्णयाला थेट उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. बळीराजासह सर्व महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असलेल्या पावसाची अजूनही काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 19 तारखेला मुंबईत चांगला पाऊस होईल, मात्र 21 तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्याचप्रमाणे अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक पेरणी करावी असा सल्ला हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिलाय. आणि मान्सूनला प्रगतीच्या दृष्टीनं गतीच्या दृष्टीनं वातावरण अनुकूल झालेलं आहे. पूर्वेकडनं जी बंगालच्या उपसागराकडची ब्रँच आहे ही देखील खूप ऍक्टिव्ह झालेली आहे आणि त्यामुळे तिकडनंही वारे आत मोठ्या प्रमाणात धरून होतील आणि त्या बाजूनही पाऊस सुरू आहे. त्याबरोबरच 19 तारखेला मुंबईमध्ये चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मुंबईला देखील पाऊस पोहोचेल. तो नैऋत्य मान्सूनच्या बाजूनं जो पाऊस सुरू होईल तो कोकणातही चालू असेल. संपूर्ण कोकणात आताही पाऊस चालू आहे आणि पुढेही चालू राहणार आहे. मुंबईला 19 तारखेला जोराचे पाऊस होतील आणि पूर्वेकडनं जर जो पाऊस येईल तो पाऊस साधारणपणे सोलापूर, त्याचप्रमाणे उस्मानाबाद, लातूर, त्याचप्रमाणे परभणी, नांदेड आणि विदर्भाचा पूर्व भाग या बाजूने पाऊस प्रवेश करेल. त्याचप्रमाणे दक्षिणेकडनं कोल्हापूर, सांगली, सातारा या बाजूनेही तो कव्हर करेल आणि अशा परिस्थितीत 22, 23, 24, 25 हे 4 ते 5 दिवस जोराचे पाऊस महाराष्ट्रात होतील. बऱ्याचशा भागामध्ये विजांचे कडकडाट, गडगडाटासह पाऊस होईल. 2 दिवसापासून राज्यात पूर्व मौसमी पावसाने देखील पाठ फिरवली आहे, मात्र 19 तारखेला मुंबईत चांगला पाऊस होईल आणि 21 तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसेल. अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या वायू चक्रीय वादळामुळे मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला होता.
मान्सूनचा अरबी समुद्रावरील प्रवाह अद्यापही मंदच असल्याचं दिसून आले. त्याचा परिणाम म्हणून पावसाने अपेक्षित चालू केली नसून महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. शिर्डी सिन्नर रस्त्यावर देवपूर फाट्याजवळ दोन वाहनांची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात वावी पोलीस ठाण्यातील वाहतूक कर्मचारी जागीच ठार झाले तर 4 जण गंभीर जखमी झाले. या जखमींमध्ये मुंबईतील नगरसेवक कुणाल पाटील यांच्यासह त्यांचे 4 मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. वावी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस कर्मचारी रवींद्र जाधव हे झेन कारने वावीकडून सिन्नरकडे जात होते तर समोरून फॉर्च्युनर कार मुंबईकडून शिर्डीकडे भरधाव वेगाने जात होती. दरम्यान या दोन्ही कारचा शिर्डी सिन्नर रस्त्यावर देवपूर फाट्याजवळ पहाटे 4:30 सुमारास समोरासमोर धडक झाली. यातच पोलीस शिपाई जाधव यांचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी झाले. 11वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. यामध्ये शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. विज्ञान शाखेसाठी 5% तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी 8% जागा वाढवल्या आहेत. मुंबई पुणे आणि नागपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात जागा वाढवून देण्याचा निर्णय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी घेतलाय. व प्रवेशासाठी समान संधी या तत्वावर मुंबई पुणे नागपूर येथील निवडक व आवश्यक कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होतील या हेतूने मुंबई पुणे व नागपूर या शहरातील ऑनलाईन प्रवेशांकरता निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांमध्ये जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. मुंबई क्षेत्रातील निवडक प्राचार्यांसोबत झालेल्या चर्चेप्रमाणे मुंबई करता निश्चित ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेकरता 5%, कला व वाणिज्य शाखेकरता 8% अधिक जागा वाढवून देण्यात येत आहेत. तसेच पुणे व नागपूर करता निश्चित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश क्षेत्रामध्ये कला वाणिज्य विज्ञान शाखांकरता 10% जागा विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वाढवून देण्यात येत आहेत. सदर वाढ ही क्षेत्रातील इयत्ता 11वी प्रवेशाकरता नोंदणी केलेल्या राज्यमंडळ CBSE ICSEच्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाकरता अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही जागा वाढवून देण्यास मंजुरी देण्यात येत असून सदर महाविद्यालयांच्या मागणीनुसार त्यांची गरज तपासून वाढवी जागा विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावर मंजूर करण्यात येतील. माहे जुलै 2019 होणारी पुरवणी परीक्षा व तदनंतर इयत्ता 11वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सदर वाढवी जागेची टप्प्याटप्प्याने तरतूद करण्यात येईल. सन 2019-20 वर्षाकरताच इयत्ता 11वी करता कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या वाढीव जागा मंजूर करण्यात येत आहेत. पावसाळी अधिवेशन दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याची घोषणा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये काम करणाऱ्या 2000 नाविक कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी समोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र परवानगी नसल्याचे सांगत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत आझाद मैदानात नेण्यात आले. वर्षानुवर्ष काम करूनही सरकारने आम्हाला कोणत्याही पद्धतीची सोयी सुविधा दिल्या नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी आंदोलकांनी केला. मॅनेजमेंटकडून या कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी आणि रोस्टर नाविकांना मेडिकल पेन्शन त्वरित लागू करावी, मागील प्रलंबित वेतन करार लागू करण्यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मागील वेळी अन्न त्याग आंदोलन केले होते मात्र तेव्हाही सरकारने आश्वासन दिले, ते आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून पुन्हा आंदोलनाचा मार्ग कर्मचाऱ्यांनी निवडला. जोपर्यंत मागण्यांकडे सरकार लक्ष देत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. ये सभी मजदूर अभी यहाँ पुलिस स्टेशन में मौजूद है या मरीन ड्राइव पुलिस स्टेशन है. हम सभी नागरिकों से और सभी मजदूर भाइयों से सभी ट्रेड यूनियन से ये निवेदन करते हैं कि ज्यादा से ज्यादा संख्या में हमारे आंदोलन को सहकार्य कीजिए, सपोर्ट कीजिए, क्योंकि हम लोग ये हमारा आंदोलन हमारी भूख हड़ताल यहाँ पुलिस स्टेशन में भी जारी रखने वाले हैं. जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती तब तक हमारी ये भूख हड़ताल जारी रहेगी. संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे सर्व कर्ज माफ करून व नवीन कर्ज त्वरित मंजूर करणे या प्रमुख मागणी व इतर मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि महाराष्ट्र प्रदेश तर्फे
धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. चर्मकार समाजाच्या गेल्या 25 वर्षापासूनच्या ज्या मागण्या आहेत त्या अनेक मागण्या शासन दरबारी पडून आहेत, त्या प्रलंबित आहेत. ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्यासाठी आम्ही गेल्या 25 वर्षापासून वेळोवेळी मोर्चे, धरणे, आंदोलने सारखं करत आलेलो आहोत. म्हणून आता महाराष्ट्र शासनाला आमची आणखी परत एकदा विनंती आहे की ज्या आमच्या मागण्या आहेत चर्मकार समाजाच्या, त्या मागण्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून चर्मकार समाजाला न्याय देण्याचं काम करावं ही विनंती. महामंडळांनी आतापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे ते फार तुटपुंज्या स्वरूपाचं आहे आणि आमची आता अशी मागणी आहे की जे मागचं जे कर्ज होतं ते कर्ज संपूर्ण माफ करावं. कारण शेतकऱ्यांचं कर्ज शासनानं माफ केलं, अनेक मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं कर्ज शासनाने माफ केलं, तसंच चर्मकार समाजाचं फार छोटंसं कर्ज आहे हे कर्ज महाराष्ट्र शासनाने माफ करावं आणि ते नव्यानं पुन्हा चर्मकार समाजाच्या विकासासाठी देण्यात यावं ही प्रमुख मागणी घेऊन आज आम्ही महाराष्ट्राच्या संपूर्ण रस्त्यावरती उतरलेलो आहोत. या धरणे आंदोलनात चर्मकार महासंघाच्या सदस्यांनी सहभाग नोंदवला. त्या प्रसंगी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज मुंबई डेस्क. डोंबिवली ते ठाणे जिल्हा आगरी समाजाचे प्रगती महाविद्यालयामधील वरिष्ठ प्राध्यापिका आणि मुंबई विद्यापीठाचे बोर्ड ऑफ स्टडीजच्या सदस्य डॉक्टर किशोरी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अर्चना प्रभुदेसाई, डॉक्टर वंदना बोरकर, डॉक्टर अनन्या मार्कंडे, डॉक्टर प्रशांत शिंदे, डॉक्टर सीतालक्ष्मी अय्यर, डॉक्टर अर्चना राव यांना मुंबई विद्यापीठातर्फे PhD पदवी प्रदान झाल्याबद्दल डोंबिवलीच्या प्रगती महाविद्यालयाच्या वतीने गुणगौरव सोहळा डोंबिवली जिमखाना येथे संपन्न झाला आहे. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, साई समितीचे माजी सभापती तसेच ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, डॉक्टर नायर, पुष्पलता पाटील, डॉक्टर किशोरी भगत, डॉक्टर जगदीश भगत आदी मान्यवर उपस्थित होते. आसनस्थ होण्याची विनंती करतो. डॉक्टर कुलदीप शर्मा यांनी पुढे येऊन आसनस्थ व्हावं. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.